विधान परिषद पोट निवडणुकीत प्रसाद लाड विजयी झाले आहेत. भाजपच्या प्रसाद लाड यांना 209 मतं मिळाली तर त्यांचे प्रतिस्पर्धी काँग्रेसचे दिलीप माने यांना केवळ 73 मतांवर समाधान मानावं लागलं. काँग्रेस राष्ट्रवादीची तब्बल 9 मतं फुटल्याची चर्चा आहे. काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडे तब्बल 83 मतं होती, त्यापैकी छगन भुजबळांनी मतदान केलं नाही. या उलट भाजप शिवसेना आणि मित्रपक्षांनी केलेल्या मतदानाच्या जोरावर प्रसाद लाड यांनी 209 मतं मिळवून विजयश्री खेचून आणली. आपण याबाबत अधिक माहिती घेऊया आमचे प्रतिनिधी अमित जोशी यांच्याकडून. अमित, कशी झाली ही निवडणूक? प्रसाद लाड यांना 209 मतं मिळाली आहेत, मात्र यात राष्ट्रवादीची 9 मतं फुटल्याची चर्चा आहे. काय सांगाल अधिक माहिती? हिमाली, गणित असे की 42 काँग्रेसशी 41 हे राष्ट्रवादी काँग्रेसशी आणि 3 अपक्ष हे काँग्रेस आघाडीबरोबर होते असा त्यांचा दावा आहे. म्हणजेच ही बेरीज 85 होते, त्यापैकी छगन भुजबळ हे आलेले नाही आहेत. म्हणजे 84 हा म्हणजे हा आकडा 85 होतो, 86 मध्ये एक आकडा कमी झाला म्हणजे 85 होतो. प्रत्यक्षात मतं पडली 73, म्हणजेच 12 मतांचा हा सगळा डिफरन्स आहे. म्हणजेच 12 मतं फुटलेत असा दावा प्रसाद लाड यांनी जेव्हा ते विजयी होऊन बाहेर आले तेव्हा त्यांनी असा दावा केलेला आहे. त्याच्यामुळे 209 विरुद्ध 73 असं हे सगळं समीकरण आहे. आपल्याला आठवत असेल की राष्ट्रपती पदाची जेव्हा निवडणूक झाली तेव्हा एनडीएच्या उमेदवाराला 208 मतं पडली होती. म्हणजेच या निवडणुकीमध्ये विधान परिषदच्या या पोटनिवडणुकीमध्ये एक मत हे गेल्या निवडणुकीपेक्षा जास्त मिळाले. थोडक्यात प्रसाद लाड यांचा हा विजय सहज होता, मात्र गेल्या वेळेपेक्षा एक मत जास्त मिळवत त्याने हा खऱ्या अर्थानं दंडनीत विजय मिळवलाय. आणि पुन्हा एकदा विरोधकांची मतं मोठ्या प्रमाणात फुटलेत या निवडणुकीवरून स्पष्ट झालेलं आहे. त्याच्यामुळे भाजप शिवसेनेची रणनीती यशस्वी ठरली आहे आणि गेले 6 महिने विरोधक जे एकत्रितरित्या सरकारला धारेवर धरत होते, आंदोलन करत होते, या विरोधकांमध्ये काही प्रमाणात कवीना किंवा निवडणुकीच्या निमित्ताने का होईना एकी नसल्याचं मतं फुटल्याचं या निमित्ताने पुन्हा एकदा स्पष्ट झालंय. धन्यवाद अमित आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी. आणि अखेरीस भाजपनं ही विधान परिषदेची एक जागा पटकावलेली आहे.